भारतीय युवा कांग्रेस का 63वां स्थापना दिवस बड़े ही उत्साह और उमंग के साथ मनाया गया है। इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस अध्यक्ष कुणाल राउत, राष्ट्रीय युवा कांग्रेस महासचिव बंटी शेल्के इनके सहयोग से भव्य बाइक रैली का आयोजन किया गया। इस दौरान कुणाल राउत बंटी शेल्के ने पत्रकारों से संवाद साधते हुए युवा कांग्रेस को संदेश दिया, साथ ही वोट फॉर इंडिया पहल के संदर्भ में जानकारी साझा की है। इंडियन यूथ कांग्रेस का 63वां स्थापना दिवस है, त्यानिमित्त कुणाल दादा राउत जे महाराष्ट्र प्रदेश यूथ कांग्रेस के अध्यक्ष है, त्यांच्या मार्फत त्यांच्या सहयोग आणि त्यांच्या मार्गदर्शनात बंटीबाबा शेळके तौसिफजी खान जे अध्यक्ष आणि ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश दादा कनेरे यांच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा जे स्थापना दिवस आहे 63वा, त्यानिमित्त आणि क्रांती दिन आहे त्यानिमित्त भव्य रॅलीचे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। बाईक रॅली देवडे काँग्रेस भवन ते विवेकानंद स्मारक इथपर्यंत आहे आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जनतेत एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे। जो असंतोष देशामध्ये पसरला आहे, पूर्ण समाजात पसरला आहे, जो धार्मिकतेमध्ये द्वेष आहे, त्याचा आम्ही एक निषेध करण्यासाठी आणि युवक काँग्रेस स्थापना दिवस आहे हा उत्साह साजरा करण्यासाठी आम्ही ही बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे। औचित्य हे जागी आप सर्वप्रथम तर जे आहे युवक काँग्रेस परिवारातर्फे जे आहे संपूर्ण देशवासियांना या 63व्या युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या जे आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि मुख्यत्वे म्हणजे आज जे आहे आपण देवडिया काँग्रेस भवन समोरून जे आहे आपले जेवढे आपले महापुरुष आहे ज्यांनी आपल्या देशाच्या देशाकरिता ज्यांनी आहुती दिलेली आहे त्यांना अभिवादन करत करत जे आहे आम्ही स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रतिमेपर्यंत जाऊन आपली ही बाईक रॅली आज करणार आहे नागपूर शहरामध्ये। आणि या युवक काँग्रेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आता आपण बघून राहिले की कशा पद्धतीने आता देशात जे आहे देशात जे वातावरण आहे देशातलं वातावरण म्हणा किंवा नॉर्थ ईस्टमधलं तुम्ही मणिपूरचं वातावरण घ्या की कुठलंही वातावरण घ्या, तर आज जे आहे आमचे नेता सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून जे आहे कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत 3,500 किलोमीटरची पदयात्रा जी त्यांनी काढली होती त्या पदयात्रा काढण्याच्या मागचा उद्देश एकच होता की आपला देश जो आहे तो देश आपला एक राहिलं पाहिजे, आपला सार्वभौमत्व जे आहे ते टिकून राहिलेलं पाहिजे, सद्भावना जी आपल्या देशातली टिकून राहिली पाहिजे आणि गोरगरीब लोकांच्या ज्या समस्या त्या समस्याचं निराकरण जे आहे ते सरकारने केलं पाहिजे। मुख्यत्वे म्हणजे की युवक काँग्रेसचा स्थापना दिवस, युवक काँग्रेस म्हणजे काय, युवक म्हणजे काय, युवा आपण जर बघितलं युवा याला आपण जर उलटं जर केलं तर युवा म्हणजे वायू, तर कुठे ना कुठं या युवाची जी जो पीडित जो युवक आहे या पीडित युवकाचा जो बेरोजगाराला आज ग्रासलेला जो युवक आहे बेरोजगारीपासून जो ग्रासलेला युवक आहे या युवकाची समस्या या समस्यांचं निराकरण जे आहे सरकारने कुठं ना कुठं केलं पाहिजे। आणि पुनश्च म्हणजे एकच आहे की आपण ज्या पद्धतीने आज बघून राहिलो बेरोजगारीचा दर घ्या महागाईचा दर घ्या महागाई घ्या बेरोजगारी घ्या हिंसाचार ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये वाढलेला आहे एकतेचा संदेश देऊन एकात्मता ही टिकून राहिली पाहिजे। राहुलजींच्या मार्गावरती चालूनच भारत जोडो यात्रा ज्या पद्धतीने होती त्याच पद्धतीने भारत आज जुडला पाहिजे, नागपूर जुडलं पाहिजे, नागपूरकर जुडले पाहिजे आणि नागपूरकर जुडल्यानंतर जे आहे सर्वांमध्ये एक प्रेमाची भावना जी आहे सर्वांमध्ये आली पाहिजे, त्यामुळे जे आहे आज आम्ही ही बाईक रॅली जी आहे बाईक रॅली आज युवक काँग्रेसच्या 63व्या स्थापना दिनापासून आम्ही आज देवडिया काँग्रेस भवनपासून तर स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रतिमेपर्यंत आम्ही काढून राहिलो। आणि मुख्यत्वे म्हणजे एकच आहे आज युवक जो आहे युवक आपण युवक बघून राहिले आज आपल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे आहे श्रीनिवासजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणाल राऊतजी यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे कानाकोपऱ्यामध्ये या पद्धतीच्या बाईक रॅली म्हणा पदयात्रा म्हणा या सर्व सुरू आहे। आणि आज फक्त म्हणजे 63वा आपला युवक काँग्रेसचा हा स्थापना दिवस आहे म्हणूनच नाही तर मागील 3-4 वर्षापासून निरंतर जे आहे युवक काँग्रेस जे आहे सक्रिय आहे आणि सक्रिय राहून जे आहे जनसामान्याच्या समस्यांचं निराकरण करण्याकरिता जे आहे आम्ही अग्रेसर आहोत। मिंट आहे आपण जे बघतो ना की बा मिंट जे आहे ते मिंट याच्याकरिता मिंट ते खाऊन राहिले वारंवार आज देशामध्ये या पद्धतीच्या समस्या राहिल्यानंतर पण थंड वातावरण आहे, थंड वातावरण म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये थंड आहे ते मौन आहे एका पद्धतीने, म्हणजे गांधीजींचा एकच मार्ग त्यांनी अपनावलेला आहे कोणता तर मौन, पण गांधीजींचे बाकीचे जे इतर जे मार्ग आहेत ते इतर मार्ग त्यांनी आतापर्यंत अपनावलेले नाही। आज मणिपूरमध्ये ज्या पद्धतीची हिंसा आपण बघून राहिले आज जे आहे ज्या पद्धतीने आता समजून चाललं हे लोक राजकारण जे करून आले राजकारण करत असताना जे आहे आपण स्मृती इराणी म्हणजे ज्यांच्या आपलं ग्लासमध्ये पण नाही आहे पाणी पण त्या पद्धतीने स्मृती इराणी जे आहे त्या गोव्यामध्ये त्यांची मुलगी कुठल्या पद्धतीने जे आहे गोव्यामध्ये त्यांचे रेस्टॉरंट आहे सर्व काही बाबी आहे सर्व बाबी कुठं कुठं जे आहे स्मृती इराणी जी आज ज्या मंत्री झाल्यानंतर त्यांनी पण या बाबी ज्या आहेत त्या समोर आणल्या पाहिजेत। आणि आपण जर बघितलं आज महिलांवरती ज्या पद्धतीने अत्याचार होऊन आला महिला ज्या पीडित आहे महिला ज्या प्रताडित आहे फक्त एकच आवाज आणि एकच नेता आणि एकच व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीवरती आज संपूर्ण देशातल्या युवकाला म्हणा पीडित बेरोजगाराला म्हणा किसानाला म्हणा किंवा आदिवासींना म्हणा कोणालाही म्हणा आज कुठल्याही वर्गाला एकच जे आहे एकच त्यांना एक आस आहे आणि तो व्यक्ती म्हणजे कोणता आहे तर राहुल गांधी। तर राहुल गांधीजींच्या मार्गदर्शनामध्ये युवक काँग्रेसचा 63वा दिवस आज आम्ही महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आज देशभरामध्ये जे आहे आज आम्ही म्हणून राहिलो आणि म्हणून एकतेचा संदेश देण्याकरिता जे आहे आम्ही आज निघून राहिलो। काँग्रेसचा
63rd स्थापना दिवस है। 1960ला आमचे यूथ कांग्रेस से सगळ्यात प्रथम अध्यक्ष एनडी तिवारी जी होते। आज हा 18वे अध्यक्ष आमचे श्रीनिवास बीवी जी। त्यावेळेस यूथ कांग्रेस हे एक आंदोलन रूपनीच उभा झाला होता। आंदोलन म्हणजे लोकांची पॉवर्टी याने जे लोक गरीब होते त्यांचा वरती आणण्यासाठी हा यूथ कांग्रेस फाउंडेशन झाला होता। आज पण अशी परिस्थिती आली आहे की हे देशात बेरोजगारी, महंगाई, महिलांवर अत्याचार, अजून मणिपूर, अजून हरियाणामध्ये जशी घटना चालू आहे तसंच त्याच्यामुळे आज यूथ काँग्रेसची येथे नागपुरात आम्ही एक मोठी बाईक रॅली काढतो। आज क्रांती दिवस पण आहे। 1942ला महात्मा गांधींनी भारत छोडो हा नारा दिला होता। अजून आज आम्ही सगळे इथे क्रांती दिवस पण मनवत आहे। सोबत आज जागतिक आदिवासी दिवस पण आहे। आज आम्ही सगळे मिळून इथे आदिवासी दिवस पण मिळत आहोत। अजून आज यूथ काँग्रेसतर्फे एक नवीन कॅम्पेन पण आम्ही सुरू करत आहोत। तुम्ही वरती बघत असणार पहिला वोट की लोकांचा अधिकार आहे। माननीय स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधीजींनी 18वे वयाचे आमचे मुलंला अधिकार दिला होता की मतदान करासाठी, त्याला जागृत करासाठी आम्ही पूर्ण एक नवीन कॅम्पेन इथे सुरू केले आहे पहिला वोटच्या नावाने। अजून त्याच्यासोबत तुम्ही बघत असणार वोट फॉर इंडिया असा आम्ही आज इथे काही कॅम्पेनची गाड्या पण लॉन्च करत आहोत। अजून माझ्यासोबत इथे बिहारनी आलेले माझे प्रभारी रोहित कुमारजी पण आहे, माझे मोठे भाऊ अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव आमचे मार्गदर्शन बंटी दादा पण आहे, तौसिफ खान जी आहे, आपले मिथिलेश कनेरे जी आहे, श्रीनिवास नालमवार जी आहे, यज्ञवल जिचकार जी आहे। बाइक रैली में राहुल खेरकर के साथ साथ बड़ी संख्या में युवक कार्यकर्ता शामिल हुए। NBC न्यूज के लिए राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।